नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. लाखांदुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष व तालुका अध्यक्ष ठाकरे यांच्या जन्मदिनी रुग्णांना पळवाटच. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी लोकनेते नानाभाऊ पटोले यांची नियुक्ती होताच लाखांदुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 24 तासात लोकनेते भूमिपुत्र नाना पटोले यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून प्रदेश अध्यक्ष म्हणून घोषणा केली. ही साकोली विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण विदर्भासाठी भूषणावह आहे. आपल्या आक्रमक भूमिकेमुळे श्री नाना पटोले राज्यात काँग्रेसला प्रथम क्रमांकावर नक्कीच आणतील या आशेने काँग्रेस कार्यकर्ते जाम खुश दिसून येत आहेत. आज संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष लेखराम ठाकरे यांचा जन्मदिवस असल्याने युवक काँग्रेसच्या वतीने ठाकरे यांचा जन्मदिवस येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वितरित करून उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी गटनेता रामचंद्र राऊत, गट समन्वयक उत्तम हागटकर, शिवाजर्जी तालुका अध्यक्ष गिरीधर भांडारकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू सिद्धवे, महमूद पठार, मिलिंद सिंहगडे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश देशमुख, रुपेश वजाडे, प्रशांत कडबरे, दीपक बगमारे, भरत वगारे, मुरली वावरे, आशिष ठाकरे, सुनील कुतरमारे, अनिकेत शहारे, स्वप्नील ठेगरी, मुरली वावरे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. माझं पूर्ण नाव लेखराम हरिचंद्र ठाकरे, अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती लाखांदूर. सर्वप्रथम मी आजच्या वाढदिवसानिमित्त माझे प्रेरणास्थान महाराष्ट्राचे भूषण नानाभाऊ पटोले यांचे हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. त्याबरोबरच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजितजी कदम यांचेसुद्धा हार्दिक अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी मला संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी मला विराजमान केलं. आज लाखांदूर काँग्रेस कमिटीच्या वतीनं माझा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये लाखांदूर या ठिकाणी साजरा होत आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एक होऊन इथं मला आमंत्रित केलं आणि सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिळून ग्रामीण रुग्णालय लाखांदूर इथं सर्व रुग्णांना फळवाटप केलं.